सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा मराठे पोहोचले. जरांगेंसोबत हजारो मराठ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी, पाहूयात. सकाळी 9 वाजल्या पासून मनोज जारंगे पाटील जे आहे ते आता मुंबईकडे पायी मोर्चा काढला आहे. त्याच्याबरोबर जर बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जो आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तुम्ही जर बघितलं माझ्या पाठीमागं जवळपास 4 किलोमीटर रांग जे आहे ते आता मराठा समाज या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे जर बघितलं तर गाड्यांचा ताफा असेल, मराठा समाज असेल, त्या ठिकाणी जर बघितलं तर मुंबई जे दौरा चालू या ठिकाणी आणि अनेक जवळपास 40 गावातील महिला देखील आता या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मनोज जारंगे पाटील यांच्या आणि ज्या मोर्चेकरी आहे त्यांचा गैरसोय होऊ नये यासाठी मराठा समाजाकडून आता ठिकठिकाणी पाण्याची तसंच नाश्त्या पाण्याची सुविधा देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता मराठा बांधव हे आता जवळपास सराटे अंतरवालीच्या 10 किलोमीटर जे आहे ते आता समोर आलेले दिसत आहे. सराटे अंतरवालीवरून विजय चिडे, जय महाराष्ट्र.